नवी मुंबईला बहाल होणार 3 मंत्रिपदे, ज्यामध्ये 1 कॅबिनेट मंत्री आणि 2 राज्यमंत्री दर्जाचा असणार समावेश. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर नवी मुंबईतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील जिल्हास्तरीय नेत्यांच्या आशा मंत्रिपद प्राप्तीसाठी पल्लवित झाल्या आहेत. नवी मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे आणि ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक या दोघांच्याही राजकीय साम्राज्याला टक्कर देण्यासाठी राज्यातून नवी मुंबईतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मंत्रिपदाची रसद प्राप्त होणार आहे, ज्यामध्ये शिवसेना उपनेते विजय नाहटा यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता असून राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमाकांत म्हात्रे यांना महामंडळ अर्थात राज्यमंत्रीपद दर्जाचे पद प्राप्त होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.